नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी 2022 या सिरीजमध्ये आपण बरेचसे लेक्चर्स कव्हर केलेले आहेत, त्यामधील पुढचं लेक्चर आपण आज सुरुवात करतोय. या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं सर्च करा. या टाईपचं आपले ॲप्लिकेशन आहे, 5000 जास्त डाउनलोड आपल्या ॲप्लिकेशनचे झालेले आहेत, तर ते ॲप डाउनलोड करू शकता. वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, ते तिथूनही तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, त्या ॲपमध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. कोर्सेसची फी जास्त करून ठेवलेली नाही, कमी फी आहे. कमी फीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य उपलब्ध होईल. ठीक आहे, आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, भारतातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाला. सध्या चर्चेतला ही घटक होती किंवा चर्चेतली न्यूज होती. आता हा जो कार्यान्वित झाला केव्हा झालाय, तर 1 जुलै 2022 रोजी हा सौर ऊर्जा प्रकल्प भारतातला सगळ्यात मोठा कार्यान्वित झालाय. ऑप्शन दिले तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात. तुम्ही थोडासा विचार करा कुठं झाला असेल. ऑब्व्हियसली तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात अशा ठिकाणी असे ऑप्शन दिले. आता या दिलेल्या चार ऑप्शन्सपैकी याचं जे करेक्ट आन्सर आहे तर ते येतं तेलंगणा. कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झालाय, तेलंगणा या ठिकाणी कार्यान्वित झालाय. तेलंगणामधला जिल्हा कोणता येतो, पेड्डापल्ली. तेलंगणामधला जिल्हा कोणता येतो, पेड्डापल्ली हा जिल्हा येतो. आणि या जिल्ह्यामधलं ठिकाण कोणतं येतं, रामगुंडम किंवा रामागुंडम असं त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी हा देशातला सर्वात मोठा या ठिकाणी सर्वात मोठा लिहिले तरी ते एक शब्द ऍड करायचा आहे, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प. लक्षात घ्या, पॉईंट लक्षात होते का, भारतातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तेलंगणा जिल्ह्यात, तेलंगणा राज्यामधील पेडापिल्ली जिल्ह्यातला रामागुंडम या ठिकाणी कार्यान्वित झाला. कधी झाला, 1 जुलै 2022 रोजी. आता या प्रकल्पातून किती मेगावॅट वीज मिळणार आहे, 100 मेगावॅट एवढी वीज मिळणार आहे. ओके, आणि ही वीज ह्या रामगुंडम शहराला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे हा 100 मेगावॅट क्षमतेचा भारतातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आता याच्यासाठी एकूण खर्च किती आला हा प्रकल्प बनवायला, तर हा प्रकल्प बनवायला आलेला खर्च आहे 423 कोटी रुपये. किती रुपये, 423 कोटी रुपये. आता हा प्रकल्प जवळपास 500 एकरामध्ये पसरलेला आहे. 500 एकर यामध्ये एवढा हा प्रकल्प पसरलेला तुम्हाला बघायला मिळतो. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, याला तुम्ही थोडंसं फोकस करा, महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, ओके. तर हा प्रकल्प कशाचा भाग आहे, तर जे आपलं NTPC आहे, NTPC कंपनी आहे, NTPC तो प्रकल्प आहे. म्हणजे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, या महामंडळाचा हा प्रकल्प आहे. ओके, कोणाचा म्हटलं तर NTPC हाही मुद्दा तुम्हाला तिथं सांगता आला पाहिजे. लक्षात आला का मुद्दा, म्हणजे या पॉईंटला धरून वेगवेगळे काही विचारू द्या, तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे. क्लिअर झाला मुद्दा, ठीक आहे. ओके, हेच दिलेलं आहे, सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रामागुंडम. ठीक आहे, तेलंगणामधला पेडापल्ली जिल्हा, तारीख 1 जुलै, 100 मेगावॅट वीज. म्हणजे ह्याचं क्षमता बघा, 100 मेगावॅट, 423 कोटी, 500 एकरामध्ये पसरलेला आहे. आणि NTPC म्हणजे राष्ट्रीय ऊर्जा औष्णिक ऊर्जा महामंडळाचा हा काय आहे, प्रकल्प आहे. एवढं इथं लक्षात घ्या. ठीक आहे, आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर मार्फत --- हे वेब जिओ पोर्टल विकसित करण्यात आले. म्हणजे जे रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञान याचा प्रभावी वापर करण्यासाठी NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर मार्फत कोणतं वेब पोर्टल विकसित करण्यात आले. परिमल, FGR, सारथी का वरीलपैकी कोणतंही नाही. तर सध्या चर्चेत असणारा घटक येतो, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं ते म्हणजे परिमन वेब पोर्टल. म्हणजे हे परिमन वेब पोर्टल
रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने विकसित केलं आहे. कुणी केलं आहे? एन आय सीनं, म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर यांनी विकसित केलेलं आहे. म्हणजे आता या सेंटरच्या माध्यमातून, म्हणजे याच्यातून याचा वापर सुरुवातीला कुठं होणार आहे, तर आपलं जे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे दिल्लीचं, तर त्या तिथं आणि त्याच्या शेजारच्या राज्यांमध्ये हे ॲक्च्युली कार्यान्वित होईल म्हणून हा घटक चर्चेत आहे. मग तुम्हाला आता परीक्षेला असं विचारलं, फक्त एवढंच परिमन, पण सध्या एफ जी आर पोर्टल सुद्धा सर चर्चेत आलेलं आहे. एफ जी आर पोर्टल हे कधी चर्चेत आले? 21 जुलै 2022 रोजी. 21 जुलै 2022 रोजी एफ जी आर पोर्टल म्हणजे कशासाठी आहे? एफ जी आर म्हणजे काय? फार्मर, म्हणजे शेतकऱ्यांची जी तक्रार आहे त्याचं निवारण, शेतकरी तक्रार निवारण असं पोर्टल म्हणू शकतो आपण. म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी एफ जी आर पोर्टलबद्दल मी काय सांगतोय बघा, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपलं जे कृषी मंत्रालय, कृषी मंत्रालय म्हणजे कोणतं? केंद्राचं. कृषी मंत्रालय केंद्राचं, तर ह्या केंद्राच्या कृषी मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी 21 जुलै 2022 रोजी जे पोर्टल सुरू केलं त्याला म्हटलं जातं एफ जी आर पोर्टल. मग आता हे पोर्टल सुरू केलं म्हणजे आता ह्याच्यामध्ये देशभरातले सगळे शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करू शकतात किंवा त्याचं निवारण होऊ शकेल का? सुरुवातीच आहे ना. आता एखादं पोर्टल सुरू करतो तेव्हा आपण काय करतो, भारतामध्ये किंवा कुठेही प्रायोगिक तत्वावर सुरू केलं जातं. मग सध्या प्रायोगिक तत्वावर हे कुठं सुरू केलं? छत्तीसगडमध्ये. कुठं सुरू केलं? छत्तीसगड. म्हणजे छत्तीसगडमधल्या शेतकऱ्यांसाठी आता सध्या हे अवेलेबल आहे, नंतर हळूहळू ते बाकीच्या शेतकऱ्यांसाठी देशभरातल्या त्यांच्यासाठी सुद्धा ते उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे शेतीच्या संबंधित सगळ्या तक्रारी आहेत त्या त्या ठिकाणी नोंदवू शकतात. मग आता पोर्टल तयार केलं, तक्रारी नोंदवायचे आहेत, मग त्याच्यासाठी टोल फ्री क्रमांक पाहिजे, बरोबर? टोल फ्री क्रमांक, आणि तो क्रमांक काय ठेवलेला आहे? 1-4-1-4-4-4-7. ओके, हा टोल फ्री क्रमांक ठेवला आहे. 1-4-4-4-7 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून शेतकरी काय करू शकतील? शेतीच्या संबंधितल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी नोंदवू शकतील, आणि तक्रारींचा जो निपटारा झाला आहे का नाही त्याची माहिती त्यांना ऑनलाईन त्या ठिकाणी अवेलेबल होईल. म्हणजे दोन्ही पोर्टल सध्या चर्चेत आहे. सारथी पोर्टलचा काही इश्यूज नाही आहे, तो नाही आहे, ते फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे. म्हणजे मुद्दा लक्षात आला का? तुम्हाला विचारलं परिमन पोर्टल कशासाठी सुरू केले, तुमचं लक्षात आलं परिमन रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशानं. कोणी विकसित केले? एन आय सीनं, नॅशनल जिओ इन्फॉर्मॅटिक सेंटर यांनी विकसित केले. त्यामुळे ही न्यूज चर्चेत आली होती परिमन पोर्टलची. दुसरा मुद्दा येतो एफ जी आर पोर्टल. एफ जी आर पोर्टल म्हटलं काय आहे? तर तक्रार निवारण केंद्र, म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणं हे महत्त्वाचा उद्देश ठेवून 21 जुलैला सुरू केलं. कोणी सुरू केलं? केंद्राचं कृषी मंत्रालयानं. मग आता हे सुरू केलं तर हे प्रायोगिक तत्वावर कुठं आहे? छत्तीसगडमध्ये. टोल फ्री क्रमांक आहे 1-4-4-4-7. एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल. परिमन पोर्टल, रिमोट सेन्सिंग आणि जीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशानं एन आय सी मार्फत हे परिमन पोर्टल विकसित केलेलं आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर जे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे आपलं दिल्ली आणि त्याच्या शेजारच्या राज्यामध्ये सध्या याचं नियोजन सुरू आहे, आणि बाकी नंतर हळूहळू ते सगळ्या ठिकाणी ते अवेलेबल होईल. दुसरं म्हणजे एफ जी आर पोर्टल शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी 21 जुलैला सुरू केलेलं आहे केंद्रीय कृषी मंत्रालयानं, आणि प्रायोगिक तत्वावर कुठं? छत्तीसगड. हे लक्षात घ्या. टोल फ्री क्रमांक काय? 144-47. म्हणजे याची रिव्हिजन तुमची तिथं झाली पाहिजे किंवा हे तुमचं पाठांतर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे, पुढील प्रश्नाकडं जाऊया. पुढील प्रश्न आहे, ब्ल्यू ड्यूक हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले? ब्ल्यू ड्यूक, मणिपूर, मेघालय, सिक्कीम का अरुणाचल प्रदेश? ब्ल्यू ड्यूक म्हटलं तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? ही न्यूज कधीची आहे? जो जागतिक पर्यावरण दिन असतो 5 जून, तर हे कुठल्या देशा राज्याचं? तर हे सिक्कीमचं. न्यूज कधीची आहे? 5 जूनचे. 5 जून 2022. 5 जून 2022 म्हणजे तुमचा जागतिक पर्यावरण दिन, आणि जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधून जे सिक्कीम सरकारनं ब्ल्यू ड्यूक हे काय केले आहे, सिक्कीम राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. आता राज्य फुलपाखराची संकल्पना नोसांग एम लिंबू यांनी मांडली होती. बटरफ्लाय मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं या ब्ल्यू ड्यूक. ओके, ब्ल्यू ड्यूक सध्या चर्चेतला घटक होता, एवढं फक्त लक्षात घ्या. बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला करंट अफेअरमधला ह्या सेशन्समध्ये आपण काय काय पाहिलं हे फक्त लक्षात घ्या.
थोडेसेच पॉइंट असतात पण इम्पॉर्टंट, की भारतातला सर्वात मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प म्हटलं तेलंगणा पेडापल्ली जिल्ह्यातलं रामागुंडम या ठिकाणी, आणि 100 मेगावॅट आणि 500 एकर 1 जुलै 2022, आणि NTPCचं त्यामध्ये सपोर्ट आहे, NTPCनं तो त्यांचा तो प्रकल्प आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. दुसरा म्हणजे परिमन पोर्टल कशासाठी, रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशानं. FGR पोर्टल शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी FGR पोर्टल सुरू केले प्रायोगिक तत्वावर छत्तीसगडमध्ये. आणि चर्चेतला आणखी पुढचा मुद्दा होता तो म्हणजे ब्ल्यू ड्यूक हे राज्य फुलपक्रू म्हणून कोणत्या राज्याचं, सिक्कीम राज्याचं. शॉर्ट बट स्वीट आपले हे लेक्चर्स असतात, आणि तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी याचा नक्की उपयोग होईल. थँक्यू.